पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. अत्यंत महत्त्वाचा कॅन्सर आहे तो म्हणजे स्तनांचा कॅन्सर, आणि याची माहिती प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. मी म्हणेन स्त्रियांनाही माहिती असणं आवश्यक आहे आणि पुरुषांना पण. ही जी काही माहिती मी स्त्रियांच्या संदर्भातही सांगते आहे, पुरुष मंडळी याच्याकडे दुर्लक्ष करू नका की हे फक्त बायांसाठी आहे. नाही, ही सारी लक्षणं जे गर्भाशयाच्या कॅन्सरविषयी मी सांगितलं, आता पुढे स्तनाच्या कॅन्सरविषयी सांगणार आहे, हे तुम्ही पुरुषांनी समजून घ्या. कारण तुम्ही जर हे समजून घेतलं, मुलांना हे समजलं तर ते आपल्या आईला सांगू शकतील, नवऱ्याला समजलं तर तो आपल्या बायकोला सांगू शकेल, आपल्या इतर नातेवाईक बायांना सांगू शकेल, तुम्ही मुलं इतर नातेवाईक बायांना ओळखीच्या लोकांना सांगू शकाल, आणि त्यामुळे सर्व लोकांनी ही माहिती समजून घेणं आवश्यक आहे. जगामध्ये सर्वात जास्त गर्भाशयाचा कॅन्सर दिसायचा, पण 2010 स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण आपल्या देशामध्ये जगात सर्वात जास्त आहे. पूर्वी कमी होतं पण आता खूप जास्त, आणि पहिल्या नंबरवरती भारत स्तनाच्या कॅन्सरमध्ये आहे. तर त्यामुळे स्तनाच्या कॅन्सरविषयी समजून घेणं आवश्यक आहे. स्तनाचा कॅन्सर स्तनांमध्ये होतो अर्थात, आणि स्तनाचा कुठल्याही भागात होतो. ही स्तनाची बोंडी आहे, या बोंडीमध्ये होऊ शकतं. या स्तनाच्या बाजूला जो काळपट भाग असतो चामडीचा, त्याला स्तनमंडल किंवा एरिओला म्हणतात, त्याच्यातही होऊ शकतं. हा स्तनाचा जो मुख्य भाग असतो ब्रेस्ट लंप, त्याच्यामध्ये होऊ शकतो. आणि ह्या स्तनाची आपली अशी काखेमध्ये शेपटी गेलेली असते, स्तन काखेपर्यंत असतात, त्याला टेल ऑफ ॲक्झिला म्हणतात. तर या काखेपासून स्तनाचा जो भाग असतो, या कुठल्याही भागामध्ये स्तनाचा कॅन्सर हा होऊ शकतो. आता इथे बघा, या बाईला बोंडीचा आणि तिच्या ॲरिओलाचा म्हणजे स्तनमंडलाचा कॅन्सर झालेला आहे. आता या ठिकाणी स्तनांमध्ये कॅन्सर झालेला आहे, इथे मोठी गाठ आलेली आहे आणि स्तनाच्या मुख्य भागामध्ये कॅन्सर झालेला आहे. आता इथे बघा, काखेमध्ये सुरुवात झालेली आहे, टेल ऑफ ॲक्झिलामध्ये. आणि हा स्तनाचा कॅन्सर जो आहे तो झपाट्याने पसरतो, कारण तुम्हाला माहिती आहे की स्तन जिथे आहेत मागे फासड्या आहेत, मागे हृदय आहे, फुफ्फुस आहे, जवळच वरती डोकं मेंदू आहे, आणि खूप झपाट्याने हा कॅन्सर पसरतो. आता ही बाई जी आलेली आहे, ही ऑलरेडी स्टेज 4 आहे कॅन्सर. हिला स्तनामध्ये कॅन्सर आहे आणि तिच्या पूर्ण या इथे गाठी तयार झालेल्या आहेत. म्हणजे स्तनाचा भाग तर आहेच थोडा काखेमध्ये, पण या वरती पण खूप साऱ्या गाठी आलेल्या आहेत. हिच्या इथे मानेच्या तिथे गाठी आहेत, त्यामुळे हे स्टेज 4 आहे. आणि स्तनाचा कॅन्सर म्हणून लवकर निदान होणं आवश्यक आहे. पण खूप साऱ्या बाया मी बघते की इतका कॉमन स्तनाचा कॅन्सर आहे, पण तरीसुद्धा दवाखान्यामध्ये खूप उशिरा येतात. आता ही बाई बघा, माझी पेशंट आहे, आणि ज्या वेळेला ही हॉस्पिटलमध्ये आली, आता तिच्यावरती उपचार करणं कठीण होतं. ही माझी पेशंट आहे, 30 वर्षाची बाई आहे, आणि तिला स्तनाचा कॅन्सर झाला, दुर्लक्ष झालं, आणि बघा आता तिचा कॅन्सर पूर्णपणे वाढून गेला आहे. आता तिच्यावरती काहीच उपचार होऊ शकत नाही. आता स्तनाच्या कॅन्सरची काय लक्षणं असतात, कसं ओळखायचं आपण? कारण मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की कॅन्सर इज प्रिव्हेंटेबल आणि अनली कॅन्सर इज क्युरेबल, आणि ते स्तनाच्या कॅन्सरच्या बाबतीत ते लागू पडतं. आजकाल विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे की अगदी पटकन जर स्तनाच्या कॅन्सरचं निदान झालं तर पूर्णपणे त्याच्यावरती उपचार करून ती बाई दुरुस्त होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला स्तनाच्या कॅन्सरची लक्षणं काय असतात, सुरुवात कशी होते स्तनाच्या कॅन्सरची, ते समजून घेणं आवश्यक आहे. पहिलं म्हणजे स्तनाच्या आकारामध्ये बदल व्हायला लागतो, आणि पूर्ण स्तनाच्या स्तनाग्र जे असतात त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतो. स्तनाचं जे स्तनमंडल असतं त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतो. नंतर स्तनामध्ये गाठ येते. शरीरामध्ये कुठेही गाठी येतात, पण लक्षात घ्या की कॅन्सरची गाठ जी असते तर ती टणक असते, दुखत नाही आणि भरभर पसरते.
स्तनाच्या कॅन्सरमध्ये इतक्या उशिरा बाया येतात त्याचं कारण असं की स्तनाच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीला गाठ येते आणि ही गाठ दुखत नाही. आणि आपल्या बहुतेकांचा असा समज असतो की जी गाठ दुखत नाही तर काही प्रॉब्लेम नाही आहे. कुठेही जर वेदना होत असेल, दुखत असेल, गाठ दुखत असेल तर मग आपल्याला वाटतं की काहीतरी गडबड आहे, त्रास होत असतो, म्हणून आपण ताबडतोब डॉक्टरांकडे जातो. पण स्तनाच्या कॅन्सरमध्ये आणि इतरही काही कॅन्सरमध्ये ज्या गाठी येतात त्या सुरुवातीला अजिबात दुखत नाही. त्यामुळे सर्वांना लक्षात घ्या की स्तनामध्ये जर गाठ आहे आणि ती दुखत नाही आहे तर उलट जास्त धोकादायक आहे. दुखत असेल तर तितकी चिंतेत करण्याचं कारण नाही आहे, पण दुखत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जायला पाहिजे. कितीही छोटी गाठ असेल तर दुखत नसेल तर जा. आणि टणक असते. टणक म्हणजे काय? तुम्ही सर्वजणं तुमची जी कानाची पाळ आहे याला स्पर्श करा. कसं लागतं? ते नरम लागतं. नंतर ही कानाची जी कडा आहे त्याला स्पर्श करा, कडक लागतं. आणि इथे डोक्याच्या इथे जर आपण आपल्या कवटीला स्पर्श केला तर ते टणक लागतं. फरक लक्षात आला तुमच्या? हे नरम आहे, हे कडक आहे आणि हे टणक आहे. तर कॅन्सरची जी गाठ असते सुरुवातीच्या स्टेजमध्ये ती टणक असते, अशी ती दुखत नाही पण ती भर 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 वाढत असते. आणि त्यासोबतच काखेमध्ये सूज येऊ शकते, काखेमध्ये गाठ होऊ शकते. कारण मी तुम्हाला मागास सांगितलं की स्तनाचा काही भाग काखेमध्ये जातो आणि जे स्तनाग्र असतात म्हणजे बोंडी जी असते ज्याला इंग्लिशमध्ये निपल म्हणतात, तर त्या निपलमधून असा रक्तमिश्रित स्त्राव व्हायला लागतो. नॉर्मली तसा स्त्राव निघायला नको, पण जर बोंडीतून रक्तमिश्रित स्त्राव निघत असेल, स्तनाच्या आकारामध्ये बदल घडला असेल आणि स्तनाच्या आतमध्ये न दुखणारी टणक भरभर वाढणारी जर गाठ असेल किंवा काखेमध्ये गाठ किंवा सूज आहे असं वाटतं, कधीकधी काखेमध्ये चरबीमुळे पण सूज येऊ शकते, गाठ असल्यासारखं वाटतं, पण केव्हाही संशय वाटला तर घरी न राहता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कॅन्सर नसेल तर आनंद आहे, पण जर कॅन्सर असेल तर लवकरात लवकर आपल्याला उपचार करता येईल. आणि इतरही काही कारणामुळे स्तनामध्ये गाठी येऊ शकतात. स्तनामध्ये ज्या दुग्धग्रंथी असतात किंवा स्तनामध्ये जी चरबी असते त्याच्यामध्ये सुद्धा गाठी येऊ शकतात, त्याला आम्ही फायब्रोअडिनोसिस म्हणतो. पण या गाठी दुखत असतात, पण तरीसुद्धा कुठलीही गाठ आली तरी स्तनामध्ये ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आता स्तनामध्ये जी गाठ येते तर साधारणपणे आपण समजा स्तनातनं अशा दोन रेषा काढल्या, एक अशी उभी रेष काढली आणि एक अशी आडवी रेष काढली, तर स्तनाचे चार भाग होतात. हा वरचा बाहेरचा भाग, हा खालचा बाहेरचा भाग, हा आतमधला खालचा भाग आणि हा वरचा आतमधला भाग आणि स्तन आणि बोंडी. तर या कोणत्याही भागामध्ये स्तनाचा कॅन्सर हा होऊ शकतो. पण असं बघण्यात आलेलं आहे की जास्त करून स्तनाच्या कॅन्सरची सुरुवात ही वरच्या बाहेरच्या भागातून होते. इथे बघा, आणि बोंडीमध्ये जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा ही बोंडी अशी आतमध्ये गेलेली आहे, अशी खोल गेलेली, आतमध्ये अशी ओढल्यासारखी झालेली, आक्रसल्यासारखी झालेली आहे. नंतर बोंडी तर आतमध्ये जातेच पण त्याच्याभोवतीची जी चामडी असते त्याच्यातही बदल होतो. आणि ह्या बोंडीमधून जर आपण ते दाबून पाहिलं असतं तर रक्तमिश्रित असा स्त्राव व्हायला लागतो. नॉर्मली असा स्त्राव जायला नको, पण कॅन्सरमध्ये असा स्त्राव जातो. आणि बोंडीच्या बाजूची जी त्वचा असते म्हणजे स्तनमंडल आणि पूर्ण स्तनच, एकूण स्तनाची जी त्वचा असते त्याच्यामध्ये खूप सारे बदल दिसून येतात जे अतिशय संशयास्पद असतात, कॅन्सरचं लक्षण असू शकतं. एकतर ती खूप अशी जाडसर होते, चामडी रापल्यासारखी दिसते, त्याचे असे पापुद्रे पापुद्रे निघाल्यासारखे दिसतात. नंतर अशी ताणलेली दिसते ती, कारण आतमध्ये गाठ असते त्यामुळे ती अशी ताणल्या जाते, त्याच्यावर तशा सुरकुत्या पडलेल्या दिसतात.
छोटी छोटी खळगे पडल्यासारखे दिसतात, संत्र्याच्या सालीसारखी चांबडी दिसते. याला आम्ही पिवडी ऑरेंज म्हणतो. आता या ठिकाणी ह्या स्तनाभोवती स्तनाची जी चांबडी बघा कशी दिसते. तर अशी जर लक्षणं दिसली तर समजायचं की कदाचित कॅन्सर आहे. आणि स्तनाचा कॅन्सर हा जसा स्त्रियांमध्ये होतो तसा तो पुरुषांमध्ये पण होतो. त्यामुळे पुरुषांनी ह्या भ्रमात राहू नये की आम्हाला काहीच होणार नाही. त्यांना पण स्तनाचा कॅन्सर होतो. उलट पुरुषांमध्ये जेव्हा स्तनाचा कॅन्सर होतो असं बघण्यात आलं आहे की त्याची तीव्रता फार जास्त असते आणि फार लवकर तो पसरतो आणि गंभीर रूप धारण करतो. आता हा पुरुष बघा माझ्याकडे आला, 50-एक वर्षाचा होता. त्याला स्तनाचा कॅन्सर झालेला आहे आणि ऑलरेडी तो पूर्ण पसरलेला आहे. त्याच्या गाठी त्याच्या काखेमध्ये गेलेल्या आहेत, त्याच्या मानेच्या तिथे गाठी आहेत. आणि मी त्याचा एक्सरे केला तर लक्षात आलं की त्याच्या फुफ्फुसात वगैरेसुद्धा गाठी पोहोचलेल्या आहेत कॅन्सरच्या. तर त्यामुळे पुरुषांनीसुद्धा आपल्या स्तनांच्या बाबतीत जागरूक असणं आवश्यक आहे. आणि कधीही त्यांना जर वाटलं की स्तनामध्ये काही आकार बदलतो आहे किंवा स्तन खूप मोठा झाल्यासारखं वाटतो आहे किंवा स्तनामध्ये गाठ आहे ती दुखत नाही आहे, टणक आहे, भरभर वाढते आहे, तर विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासायला गेलं पाहिजे. आता स्तनाचा कॅन्सर म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं काय, ते आपण बघितलं. मग आता आपण पुढे जाऊया. तुम्ही मला विचाराल की पण मॅडम स्तनाचा कॅन्सर नेमका होतो का? आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की आजकाल भारतामध्ये स्तनाचा कॅन्सर हा जगामध्ये सर्वात जास्त आहे 2010 सालापासून, तर त्याचं कारण काय आहे, तर थोडीशी आपण त्याविषयी माहिती बघूया. पूर्वी आम्ही 40 पुढे स्तनाचा कॅन्सर बघायचो, पण आजकाल मात्र ते तरुण मुली, म्हणजे मी तुम्हाला सांगते की 13-14-15 वर्षांच्या मुलींमध्ये सुद्धा मी स्तनाचा कॅन्सर पाहिला आहे. तरुण स्त्रियांमध्ये मी स्तनाचा कॅन्सर पाहिलेला आहे. त्यानंतर ज्या बाया लठ्ठ आहे अशा स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर हा होऊ शकतो, त्याचा धोका फार असतो. आणि गेल्या काही वर्षांपासून भारतातल्या स्त्रियांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण अविवाहित आणि विवाहित स्त्रियांमध्ये प्रचंड वाढत आहे. आणि याचं कारण काय, एकतर आपली जी बैठी जीवनशैली आहे, पूर्वीसारखे आजकाल कष्टाची श्रमाची कामं करण्याची गरज नसते कारण बऱ्याच यंत्रांचा गॅजेट्सचा आपण वापर करतो. आर्थिक स्थिती लोकांची बरी झालेली आहे. नंतर अनेकांच्या जेवणामध्ये आहारामध्ये बदल झालेला आहे. पूर्वी वरण भात भाजीपोळी असं जेवण करायचो आपण. तंतुमय पदार्थ आपल्या जेवणामध्ये जास्त असायचे जे कॅन्सरपासून बचाव करतात. आजकाल मात्र सर्व रेडीमेड मिळतं आणि जंक फूड खाण्याकडे जास्त कल लोकांचा असतो. तळलेले पदार्थ, जंक फूड, आणि हे जंक फूड्स जे असतात म्हणजे पिझ्झा आहे, पास्ता आहे, नूडल्स आहेत, यांच्यामध्ये भरपूर उष्मांक कॅलरीज असतात, चरबीयुक्त ते पदार्थ असतात, तेल असतं, तर त्यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण आपल्या देशामध्ये वाढत आहे. आणि ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे वयस्कर स्त्रियांमध्ये तर स्तनाचा कॅन्सर दिसतोच आहे, पण तरुण मुलींमध्ये आपल्याला स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. नंतर स्तनपान. पूर्वी स्तनाचा कॅन्सर भारतात कमी होता, याचं कारण असं की बायांना मुलं जास्त असायचीत. आता गंमत बघा, मुलं जास्त झालीत, लवकर लवकर मुलं झालीत तर गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. पण जर बायांनी मुलांना स्तनपान केलं, जास्त काळ स्तनपान केलं, तर स्तनाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. आजकाल काय झालेलं आहे की मुलांची संख्याच खूप कमी झालेली आहे, 1 किंवा 2. आजकाल डिंक फॅमिलीज असतात की मुलंच नको, डबल इन्कम, नो चिल्ड्रन. त्यामुळे लग्न झाल्यानंतरही अनेक जोडप्यांना असं वाटतं की आम्हाला मुलंच नको, किंवा अनेक जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात आणि तेव्हा मूल नको असतं. तर पूर्वी ज्या बाया स्तनपान करायच्यात त्याचं प्रमाण आता अतिशय कमी होतं आहे. आणि स्तनपान का होत नाही, तर एकतर पुष्कळ बाया आजकाल लग्न करत नाहीत,
किंवा अतिशय उशिरा लग्न करतात, कारण शिक्षण असतं, करिअर असतं, किंवा मग लग्न झाल्यानंतर अजूनही करिअरमध्ये सेटल व्हायचं आहे, आर्थिक स्थिती अजूनही आमची सुधारायची आहे म्हणून मूल होणं लांबवतात आणि त्यामुळे स्तनपान होत नाही. किंवा काही बायांना वंध्यत्वाची समस्या असते, मूलबाळच होत नाही. किंवा काही बाया काय करतात की कामासाठी जायचं आहे, नोकरीवरती रुजू व्हायचं आहे म्हणून बाळाला फार कमी काळ स्तनपान करतात आणि मग वरचं दूध सुरू करतात. किंवा काही बाया अशा पण असतात की स्तनपान केले तर माझ्या स्तनांचा आकार बिघडेल, माझी फिगर बिघडेल आणि म्हणून त्या बाळाला स्तनपानच करत नाहीत आणि त्यामुळे स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका स्त्रियांमध्ये प्रचंड वाढतो आहे. नंतर आता बघण्यात आलेलं आहे की स्तनाचा कॅन्सर होण्यासाठी अनुवंशिकता हे एक महत्त्वाचं कारण आहे आणि ही अनुवंशिकता कोणाकडून येते? आईकडून येते. म्हणजे आईला किंवा मावशीला किंवा आईच्या आईला, आजीला जर स्तनाचा कॅन्सर असेल तर त्या बाईला स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका प्रचंड वाढतो. याचं कारण काय आहे? तर 1994 साली पहिल्यांदा लक्षात आलं की कॅन्सर तयार करणारा एक जीन असतो आपल्या शरीरामध्ये. जे केंद्रक असतं न्यूक्लियस, त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स असतात आणि त्या 23 जोड्या असतात क्रोमोझोम्सच्या आणि त्याच्यावरती जीन्स असतात. म्हणजे समजून घ्या की एखादी मोत्याची माळ आहे तर त्यातला जो धागा असतो ज्यात मोती गुंफलेले असतात तो धागा म्हणजे क्रोमोझोम आणि मोती म्हणजे जीन्स. तर आपल्या शरीरामध्ये जीन्स असतात तर काही जणांच्या शरीरामध्ये स्तनाचा कॅन्सर निर्माण करणारा जीन असतो, त्याला ब्रेस्ट कॅन्सर जीन म्हणतात आणि ते अनुवंशिकतेनुसार येतात. आणि ज्या बायांमध्ये असा ब्रेस्ट कॅन्सर जीन आहे त्यांना स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका 80 पटीने वाढतो आणि अंडाशयाचा कॅन्सर, ओव्हरीचा कॅन्सर होण्याचा धोका जवळजवळ 40 पटीने वाढतो. आणि हा आईकडून येतो. आता तुमच्या माहितीसाठी मी सांगेन की तुम्ही सर्वांनी हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली हिचं नाव ऐकलं असेल. ह्या अँजेलिना जोलीच्या बाबतीत असं घडलं की तिच्या आईला, तिच्या बहिणीला, तिच्या मावशीला आणि तिच्या आईच्या आईला म्हणजे आजीला स्तनाचा कॅन्सर झाला आणि म्हणून मग अँजेलिना जोलीला असं वाटलं की मी माझ्या रक्ताची तपासणी केली पाहिजे, मला हा ब्रेस्ट कॅन्सर जीन आहे का. आणि दुर्दैवाने तिच्या शरीरामध्ये हा जीन सापडला. म्हणून अँजेलिना जोलीने काय केलं तर भीतीमुळे की आता माझ्या शरीरात हा जीन आहे म्हणजे मला स्तनाचा कॅन्सर होऊ शकेल आणि म्हणून तिने आपले दोन्ही स्तन ऑपरेशन करून काढून टाकलेले. प्रत्येकाने हे करण्याची गरज नाही आहे पण स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण आपल्या घरामध्ये जर असेल, आईला, मावशीला, मोठ्या बहिणीला, आजीला, तर मात्र त्या बाईने, त्या मुलीने जास्त जागरूक असायला पाहिजे आणि नियमित आपल्या स्तनांची तपासणी करून घेतली पाहिजे. थोडंसंही काही लक्षण वाटलं, शंका वाटली तर अंगावरती न काढता ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. ज्या घरामध्ये स्तनाच्या कॅन्सरची हिस्ट्री असते म्हणजे आजीला किंवा आईला, त्या मुलीला स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका प्रचंड वाढतो. दुसरं एक महत्त्वाचं कारण आजकाल तरुण मुलींमध्ये आणि आपल्या देशातल्या इतर बायांमध्ये सुद्धा स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे, त्याचं कारण व्यसन. इतक्या बाया आजकाल व्यसनाधीन होत आहेत आणि व्यसन करणं म्हणजे दारू पिणं, सिगरेट ओढणं म्हणजे जणू काही फॅशन, मॉडर्निटीचं लक्षण आहे, सुसंस्कृतपणाचं, सिव्हिलायझेशनचं लक्षण मानलं जातं. ही आपल्या आधुनिक स्त्रीची इमेज आहे. त्याच्यामध्ये सिगरेट आली, त्याच्यामध्ये दारू आली आणि तरुण मुलींमध्ये प्रचंड प्रमाण वाढतं आहे. कॉलेज गोईंग गर्ल्समध्ये, मुलींमध्ये याचं प्रमाण वाढतं आहे. आता तर स्थिती अशी झाली आहे की कॉलेजमधली एखादी मुलगी जर दारू पित नसेल, सिगरेट ओढत नसेल तर इतर मुली तिला चिडवतात, अगं तू किती बॅकवर्ड आहे,
तू गावंढळ आहे. आणि म्हणून मग पुष्कळदा आपल्या मैत्रिणींच्या मित्रांच्या दबावामुळे मुली ही सऱ्या व्यसनांची सुरुवात करतात आणि लहान वयात त्याची सुरुवात होते आणि मग त्याच्यामुळे या व्यसनाधीनतेमुळे स्तनाच्या कॅन्सरचा धोका हा प्रचंड वाढतो आहे. आता इतर कारणं काय आहेत? इतर कारणं उशिरा लग्न आणि उशिरा मातृत्व. मग आम्ही तुम्हाला सांगितलं की आजकाल अनेक मुली शिक्षण घेतात, करिअरच्या मागे जातात आणि किंवा कधीकधी योग्य जोडीदार मिळत नाही असं त्यांना वाटतं आणि म्हणून त्यांचं लग्न उशिरा होतं आणि उशिरा त्यांना मातृत्व येतं. नंतर दीर्घकाळ हार्मोन्सचा वापर करणं. अनेक मुली विवाहपूर्व लैंगिक संबंध ठेवतात आणि गर्भ राहू नये म्हणून खूप साऱ्या हार्मोन्सच्या गोळ्या घेतात आणि त्यामुळे किंवा कधीकधी पाळी लांबवण्यासाठी खूप गोळ्या घेतात. तर दीर्घकाळ हार्मोन्सचा वापर केला. काही मुली इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे असुरक्षित लैंगिक संभोग झाला तर ताबडतोब गर्भधारणा टाळण्यासाठी इमर्जन्सीमध्ये घेण्यासाठी ह्या गोळ्या असतात, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल, आय पिल किंवा पिल 72. पण अनेक मुली अगदी पेपरमिंट चॉकलेट खावेत तसा त्याचा वापर करतात. अनेक लग्न झालेल्या बायासुद्धा नेहमीच्या कुटुंबनियोजनाची साधनं न वापरता अशा पद्धतीचे इमर्जन्सी पिल्स वापरतात. आणि दीर्घकाळ जर असा हार्मोन्सचा वापर केला तर त्यामुळे सुद्धा स्तनाचा कॅन्सर वाढण्याचा धोका प्रचंड असतो. नंतर वारंवार छातीचा एक्सरे करणं. एक्सरेचे जे रेडिएशन असतं त्याची काही लिमिट असते, पण टी बी वगैरे असेल तर मग काही जणांना खूप भीती वाटत असते, अरे माझा टी बी दुरुस्त झाला की नाही, माझा टी बी दुरुस्त झाला की नाही. किंवा काही जणांना टी बी नसतोच, थोडासाही खोकला आला की एक फोबिया असतो, भीती म्हणतो आम्ही, आणि मग वारंवार थोडंही छातीत दुखलं, थोडासाही खोकला आला की ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जायचं, एक्सरे करून घ्यायचं. तर वारंवार आपल्या शरीराला जर रेडिएशन एक्सपोजर जर झालं तर त्यामुळे स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. आणि ज्या बाईमध्ये आधी एका स्तनाचा कॅन्सर झालेला आहे तर तिच्यामध्ये दुसऱ्या स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका फार जास्त असतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की बाया किंवा मुली ज्या ब्रेसियर वापरतात त्याच्यामुळे सुद्धा स्तनाच्या कॅन्सरचा धोका वाढतो असं लक्षात आलेलं आहे काही अभ्यासातून. साधंही ब्रेसियर वापरल्याने काही होत नाही, पण खूप घट्ट किंवा लहान मापाचे जे ब्रेसियर वापरतात अतिशय घट्ट असतात त्या, किंवा काही मुली बाया आपले स्तन उठून दिसावेत म्हणून पॅडेड ब्रेसियर वापरतात, किंवा असे स्प्रिंग्स असतात त्या ब्रेसियर्सना, रिंग्स असतात स्टीलचे, तर तसे ब्रेसियर वापरतात. तर या ब्रेसियर्समुळे, घट्ट ब्रेसियरमुळे किंवा पॅडेड ब्रेसियरमुळे किंवा रिंग्स असणाऱ्या ब्रेसियरमुळे किंवा लहान आकाराची ब्रेसियर वापरल्यामुळे काय होतं की स्तनावरती घर्षण व्हायला लागतं. आणि मी जसं आधी सांगितलं की ज्या ठिकाणी वारंवार चामडीमध्ये घर्षण होतं किंवा ज्या ठिकाणी सारखा दाब पडत असतो तर स्तनांवरती अशा ब्रामुळे दाब पडल्यामुळे स्तनांच्या आतमधले जे लिम्फ असतं, रस असतो, तर त्या लिम्फ रसाच्या वाहतुकीवरती त्याचे निर्बंध येतात आणि ते लिम्फ वाहिन्या असतात त्याच्यातनं जात नाही आणि मग त्याच्यामुळे स्तनाचा कॅन्सर हा होऊ शकतो. त्यामुळे ब्रेसियर वापरा, पण सुती ब्रेसियर वापरा. आपल्या शरीराला जी फिट होते, जी कम्फर्टेबल असते, तीच ब्रेसियर वापरा. स्प्रिंग असणारे ब्रेसियर किंवा पॅडेड ब्रेसियर वापरू नका आणि रात्री झोपताना ब्रेसियर काढून ठेवा. तर एवढा तुम्ही करायला पाहिजे. आता मग स्तनाचा कॅन्सर आहे तर निदान कसं करायचं? आपण लक्षणं तर पाहिलीच संशय घेण्यासाठी, पण नेमकं निदान करण्यासाठी काही तपासण्या ह्या कराव्या लागतात. तर पहिली तपासणी म्हणजे डॉक्टरांकडनं जी तपासणी असते त्याच्यामध्ये स्तनांची तपासणी करतात आणि स्तन, काख हे सर्व तपासणी करतात. त्यासोबतच आपण स्वतः सेल्फ एक्झामिनेशन ऑफ द ब्रेस्ट म्हणतो आम्ही त्याला, तर स्वतःच्याच हाताने स्वतःच्या स्तनांची चाचपणीही करता येऊ शकते. दुसरं
स्तनातल्या कॅन्सरची गाठ शोधण्यासाठी म्हणून मॅमोग्राफी नावाचा एक एक्सरे केला जातो. त्याच्यामध्ये जे क्षकिरण असतात म्हणजे एक्सरेज जे असतात ते फार कमी प्रमाणामध्ये वापरले जातात. विदेशांमध्ये तर 40 वर्षाच्या नंतरची जी बाई असते त्यांचा नियमित दर वर्षामध्ये मॅमोग्राफी केली जाते की स्तनाचा कॅन्सर आहे का. आणि ज्या बायांच्या घरी फॅमिली हिस्ट्री आहे म्हणजे आईला बहिणीला कोणाला झालेलं आहे मावशीला आजीला, तर अशा स्त्रियांना 30 ते 35 वर्षानंतर दर 6 महिन्यामध्ये मॅमोग्राफी केली जाते. आपल्या देशामध्ये मॅमोग्राफी कारण खर्चिक असते, 4-5 हजार रुपये खर्च येतो, तर त्यामुळे प्रत्येकाने उठसूट जाऊन मॅमोग्राफी करायची गरज नाही. आणि मॅमोग्राफीमध्ये सुद्धा कधीकधी जी गाठ दिसते तर त्यांच्यामध्ये जी गाठ दिसते ती 100% कॅन्सरच असते असं नाही आहे. आणि त्यामुळे मॅमोग्राफी तपासणी अत्यंत उपयुक्त आहे, पण ती सतत सतत करणं आपल्या देशामध्ये शक्य नसतं कारण तेवढी आर्थिक ऐपत नसते. पण ज्या बाया वयस्कर आहेत आणि ज्यांचे स्तन लूज आहेत अशा स्त्रियांमध्ये मॅमोग्राफी उपयोगाची आहे. पण ज्या तरुण मुली आहेत आणि ज्यांचे स्तन अतिशय घट्ट आहेत त्यांच्यामध्ये मॅमोग्राफी जास्त उपयोगाची नसते. अशामध्ये आजकाल आम्ही MRI करतो. MRIची जी तपासणी असते तर ती तपासणी स्तनांची पण करता येऊ शकते, त्याच्यामध्ये सुद्धा स्तनाचा कॅन्सर हा कळू शकतो. नंतर मग स्तनाची सोनोग्राफी करतात, त्याच्यामध्ये पण स्तनाचा कॅन्सर कळू शकतो. त्यानंतर पोटाची सोनोग्राफी करतात म्हणजे पोटामध्ये स्तनाचा कॅन्सर कुठे वाढलेला आहे का. नंतर स्तनामध्ये जी गाठ असते त्या गाठीचा तुकडा घेतात किंवा ती गाठ पूर्णपणे काढतात जर छोटी गाठ असेल तर, आणि मग त्याची तपासणी करतात, त्याने कळतं की कॅन्सर आहे का. नंतर FNAC म्हणतो आम्ही, फाईन निडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी. मग आम्ही तुम्हाला सांगितलं की गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये लवकर निदान होण्यासाठी सर्वायकल सायटॉलॉजीचा वापर करतात, म्हणजे 0 स्टेजमध्ये कॅन्सर डिटेक्ट करता येऊ शकतो. तशाच पद्धतीने स्तनाच्या कॅन्सरमध्ये सुद्धा जेव्हा गाठ असते तेव्हा आम्ही सोनोग्राफी करतो, मॅमोग्राफी करतो, MRI करतो. पण त्याहीपेक्षा एक तपासणी अतिशय चांगली असते ती म्हणजे फाईन निडल ॲस्पिरेशन बायोप्सी. त्याच्यामध्ये ही अशी एक निडल असते ती त्या गाठीमध्ये घातल्या जाते, अर्थात तज्ज्ञ लोकांनीच हे करायचं असतं, आणि मग त्या गाठीतला स्त्राव घेतला जातो आणि त्याची तपासणी जर मायक्रोस्कोपखाली केली तर लक्षात येतं की स्तनामध्ये कॅन्सर आहे किंवा नाही आहे. आणि ही मॅमोग्राफीची तपासणी, हे बघा ही गाठ दिसते. पण मॅमोग्राफीतही असं लक्षात आलं आहे मी जसं मगा सांगितलं की प्रत्येक गाठ जी दिसते ती कॅन्सरचीच गाठ आहे असं नाही आहे. शक्यता खूप जास्त असते पण कधीकधी ती इतरही गाठ असू शकते. आता या सर्व तपासण्या करण्यासाठी डॉक्टरकडे जावं लागतं, पैसे खर्च करावे लागतात. तर प्रत्येक बाईने समजून घेतलं पाहिजे, शिकून घेतलं पाहिजे की आपल्या स्तनांची आपणच आपल्या हातांनी नियमित तपासणी करायची, सेल्फ एक्झामिनेशन ऑफ द ब्रेस्ट. आणि ह्याच्यामध्ये अगदी छोटीशी गाठसुद्धा बाया शोधून काढू शकतात. आणि ही जगभर आता प्रचलित पद्धत आहे. ही तपासणी करण्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही आहे, तर स्वतःच तुम्ही घरच्या घरी तपासणी करू शकता. कुठलाही आर्थिक त्याच्यामध्ये खर्च नसतो, फक्त त्याच्यामध्ये एक असा आरसा घ्यावा लागतो, असा मोठा आरसा लागतो. आणि ही तपासणी प्रत्येक बाई करू शकते. साधारणपणे ज्या बायांची मासिक पाळी सुरू आहे तर ही तपासणी प्रत्येक महिन्यात मासिक पाळी झाल्यानंतर करायची, 5-6 दिवसांनी. मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी नाही करायची. याचं कारण असं की मासिक पाळीच्या आधी आपल्या रक्तामध्ये जवळजवळ 1 लिटर पाणी जमा होतं आणि त्यामुळे स्तनांमध्ये गाठी असल्यासारखं वाटतं, स्तन थोडे दुखले खोपऱ्यासारखे वाटतात, स्तनांमध्ये सूज आहे असं वाटतं, तर त्यामुळे ती तपासणी नीट करता येत नाही. आणि म्हणून मासिक पाळी झाल्यानंतर ही तपासणी करायची असते प्रत्येक महिन्यात. आणि ज्या बायांची मासिक पाळी उडून गेलेली आहे तर त्यांनी एखादा दिवस ठरवून घ्यायचा
प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार किंवा पहिला शनिवार किंवा गुरुवार असा काहीतरी दिवस ठरवून त्यावेळेला ही तपासणी केली पाहिजे. आता स्तनांच्यासाठी गाठीसाठी तपासणी करण्यासाठी म्हणून त्या बाईने आपलं ब्लाऊज काढायला पाहिजे आणि ब्रेसलेट काढायला पाहिजे आणि सर्वात पहिल्यांदा तिने आरशासमोर असं दोन्ही हात असे बाजूला घेऊन उभं राहायला पाहिजे आणि स्तन आरशात बघायला पाहिजे. या स्तनांमध्ये जर गाठ असेल तर त्या आकारामध्ये स्तनाचा बदल तिला दिसू शकतो. आता कधी कधी काय होतं की स्तनामधली गाठ खूप लहान असते तर त्यावेळेला दुसऱ्या स्टेजमध्ये दोन्ही हात असे कमरेवर ठेवायचे. दोन्ही हात कमरेवर ठेवून जर आपण बघितलं तर स्तनामध्ये एखादी छोटी गाठ असेल तर ती उठून दिसते कारण छातीचे स्नायू ताठ होतात. नंतर तिसऱ्या स्टेजमध्ये काय करायचं की दोन्ही हात असे वर करायचे. दोन्ही हात वर केले तर परत छातीचे स्नायू ताठ होतात आणि स्तनामधली एखादी छोटीशी गाठ दिसते. आणि चौथ्या ह्याच्यामध्ये स्वतःच्या हाताने स्तनांची चाचपणी करायची असते आणि ही चाचपणी तळ हाताने करायची असते. असे बोटं खुपसून खुपसून तपासणी करायची नाही कारण नॉर्मलीसुद्धा स्तनाच्या आतमध्ये दुधाच्या ग्रंथी असतात आणि त्यामुळे कधीकधी गाठी लागू शकतात. त्यामुळे तळव्याचा वापर करायचा आणि पूर्ण स्तन नीट तपासणी करायची आणि काखेपर्यंत जायचं कारण मी तुम्हाला सांगितलं की स्तनाची शेपटी काखेपर्यंत असते. आता ही तपासणी करताना बसूनही करता येते, झोपूनही करता येते आणि उभं राहूनही करता येते. तिन्ही पोझिशनमध्ये ही तपासणी करता येऊ शकते. आता ही तपासणी कशी करायची तर माझा डावा स्तन मला तपासायचा पहिले. तर मी काय करेन, माझा डावा हात असा वर करेन आणि उजव्या हाताच्या तळव्याने मी चाचपणी सुरू करेन. आधी मी काखेत जाईन, हलक्या हाताने मी तपासणी करेन. वरचा बाहेरचा भाग, खालचा बाहेरचा भाग, आतमधला खालचा भाग आणि आतमधला वरचा भाग. नंतर उजव्या स्तनाची तपासणी करायची तर उजवा हात वर करेन आणि डाव्या हाताच्या तळव्याने काखेमध्ये काही गाठ आहे का, वरच्या आतमधल्या भागात काही गाठ आहे का, खालच्या आतमधल्या भागात काही गाठ आहे का, खालच्या बाहेरच्या भागात काही गाठ आहे का आणि वरच्या बाहेरच्या भागात काही गाठ आहे का. या तपासणीमुळे आपल्याला गाठ लागू शकते. या चारही तपासण्या केल्याच पाहिजेत. पाळी झाल्यानंतर 5-6 दिवसांनी ज्या बायांची मासिक पाळी सुरू आहे त्यांनी आणि ज्या बायांची मासिक पाळी उडून गेलेली आहे त्यांनी एखादा महिन्याचा दिवस ठरवून घ्यायचा आणि तपासणी करायची. पहिल्या ह्याच्यात नुसतं ब्लाऊज ब्रेसलेट काढून आरशात बघायचं, दुसऱ्या ह्याच्यात कमरेवर हात ठेवून आरशात बघायचं, तिसऱ्या ह्याच्यात दोन्ही हात वर करून आरशात बघायचं आणि चौथ्या ह्याच्यात स्तनाची आपल्या हाताने चाचपणी करायची. तुम्हाला वाटेल ह्याच्याने ओळखता येईल कॅन्सर? हो, मी तुम्हाला माझाच अनुभव सांगते. माझी एक मैत्रीण आहे, ती होती तेव्हा 30-32 वर्षाची आणि खूप छान महिला बचत गटांसोबत काम करायची आणि हुशार, शिकलेली, फार छान मुलगी होती. आणि एकदा तिने मला तिच्या बचत गटांच्या बायांना स्तनाच्या कॅन्सरची तपासणी, स्तन कॅन्सर वगैरे सारी माहिती देण्यासाठी बोलावलं होतं. आणि जेव्हा मी शिकवत होते त्यांना की स्तनांची तपासणी कशी करायची, त्या सर्व बायांना मी करायला लावत होते. आणि गंमत अशी की माझ्या मैत्रिणीच्याच लक्षात आलं की तिच्या स्तनामध्ये मोठी गाठ होते. तिला त्याआधी कधीच कळलं नव्हतं. ते ताबडतोब त्याची तपासणी झाली आणि तो स्टेज 3B स्तनाचा कॅन्सर होता आणि फार लवकर ती गेली. आणि तेच माझी एक दुसरी मैत्रीण आहे. एकदा असंच तारुण्यभान शिबिर आम्ही घेत होतो, त्याच्यामध्ये माझी मैत्रीण आली होती आणि तिने हे सर्व ऐकलं आणि त्याच्यानंतर नियमितपणे ती आपल्या स्तनांची तपासणी करायची. आणि एकदा असंच तपासणीत तिला एक छोटीशी गाठ लागली, ताबडतोब तिने तज्ज्ञ डॉक्टरांकडनं तपासणी करून घेतली, ती गाठ काढून तपासणी केली, त्याच्यामध्ये कॅन्सर निघाला, ताबडतोब उपचार झाला आणि मला वाटतं आता जवळजवळ 15 वर्ष झालेले आहेत त्या बाई पूर्णपणे निरोगी आहेत.
तर इतका बदल आपण घडवू शकतो. पण गाठ लक्षात आल्यानंतर मात्र घरी बसू नका, त्याच्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जायला पाहिजे. पण कुठल्याही पद्धतीची लक्षणं दिसलीत तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीच करायचं नाही. तर ह्या बाबतीमध्ये जागरूक असणं आवश्यक आहे. स्तनामध्ये गाठ आहे का, स्तनांचा आकार काही बदलतो आहे का, बोंडी कशी आहे, आतमध्ये गेली का, स्तनाच्या चामडीमध्ये काही फरक झाला आहे का, त्या बोंडीच्या मधून काही रक्तस्राव निघतो आहे का, ह्या साऱ्या तपासण्या आवश्यक आहे. आता स्तनाचा जो कॅन्सर असतो त्याच्यामध्ये विविध पद्धतीने उपचार करतात, स्टेजिंगनुसार उपचार करतात, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज काय आहे त्यानुसार. तर जेव्हा शक्य आहे तेव्हा स्तनाच्या कॅन्सरमध्ये ऑपरेशन करतात. आणि हे ऑपरेशन जे करतात दोन प्रकारचं असतं. एकाला आम्ही रॅडिकल ऑपरेशन म्हणतो, म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्ण स्तन, स्तनाग्रह, स्तनमंडल, काखेमधल्या गाठी पूर्णपणे काढून टाकतात. आणि मग स्टेजिंगनुसार किमोथेरपी म्हणजे कॅन्सरची औषधं आणि रेडिओथेरपी म्हणजे एक्सरेद्वारे तिथे रेडिएशन दिलं जातं. आता दुसरा एक प्रकार असतो त्याला म्हणतात ब्रेस्ट कॉन्झर्वेशन थेरपी किंवा ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी, BCT म्हणतात त्याला. तर ही पण शस्त्रक्रिया असते. तर काय करतात की शस्त्रक्रियेमध्ये या स्तनामधली जी गाठ असते ती गाठ आणि त्याच्या भोवतीचा 1 सेंटीमीटर भाग हा पूर्णपणे काढून टाकतात. काखेतल्या गाठी पण काढतात. पण त्याच्यानंतर हे ऑपरेशन झाल्याबरोबर 6 आठवडेपर्यंत रेडिओथेरपी घ्यावीच लागते, त्याशिवाय त्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि साधारणपणे 4-5 सेंटीमीटर जेव्हा गाठ असते, म्हणजे 5 सेंटीमीटरच्या वर नको, 4 ते 5 सेंटीमीटरपर्यंतच्या गाठीमध्ये अशा पद्धतीचं ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह सर्जरीही करता येऊ शकते. आणि जर ती गाठ एकाच ठिकाणी असेल, जर स्तनामध्ये खूप मोठी गाठ असेल 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त किंवा जास्त गाठी असेल तर हे ऑपरेशन करता येऊ शकत नाही. तर BCT हे काही जणांमध्ये केलं जातं, पण काही जणांमध्ये मात्र BCT अजिबात करायला नको. का करायला नको, कोणामध्ये करायला नको? तर ज्यांच्यामध्ये स्तनातली गाठ ही 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे किंवा स्तनांच्या इतर भागातही इतर गाठी कॅन्सरच्या आहेत, किंवा ज्या बाया गरोदर आहे आणि आपल्याला शंका आहे की शंका म्हणजे काही निदान झालं आहे की तिला कॅन्सर आहे, अशा वेळेला ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह थेरपी करायची नसते. कारण रेडिएशन द्यावंच लागतं त्याच्यानंतर आणि त्या रेडिएशनचा गर्भावरती वाईट परिणाम होऊ शकतो. आधी कुठल्याही कारणाने समजा इतर काही कॅन्सर झालं असेल आणि त्यामुळे त्या बाईला जर रेडिएशन घ्यावं लागलं असेल तरीसुद्धा ही शस्त्रक्रिया करता येऊ शकत नाही. नंतर काही रुग्ण असे असतात की ते म्हणतात नाही आमचं ऑपरेशन करा पण आम्हाला रेडिएशन नाही पाहिजे, आम्हाला भीती वाटते आम्हाला दुष्परिणाम होतील. तर जे लोक रेडिएशन थेरपी नंतर घ्यायला तयार नसतात त्यांच्यामध्ये अजिबात हे ऑपरेशन करायला नको. आणि काही जणांचा विश्वासही नसतो, सतत भीती असते की नाही बा ऑपरेशन केल्यानंतर परत मला झालं तर, परत मला झालं तर, आणि त्यामुळे अशा बायांमध्ये सुद्धा हे ऑपरेशन करत नाही. काही बायांमध्ये समजा गाठ एकच आहे पण ती 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे आणि ती बाई पूर्ण स्तन काढायला तयार नाही आहे, अशाही काही बाया असतात की ज्यांना असं वाटतं की बापरे एवढं मोठं ऑपरेशन मला नको, किंवा स्तन काढून टाकलं तर मी कशी दिसेन, माझ्या स्त्रीत्वाला बाधा येईल. मग अशा स्त्रियांमध्ये काय करतात, एकच गाठ असेल 5 सेंटीमीटरपेक्षा थोडी मोठी असेल तर मग आधी औषधं देतात कॅन्सरची, किमोथेरपी म्हणतो आम्ही. मग ते गाठ किमोथेरपी देऊन कमी केल्या जाते, लहान केल्या जाते आणि मग BCT केल्या जाते. आता ही जी शस्त्रक्रिया होते कॅन्सरमध्ये स्तनाच्या, आणि स्तन बहुतेकदा काढल्या जातात, तर प्रचंड त्याचा मानसिक परिणाम बायांवरती आम्ही बघतो. स्तनाचा कॅन्सर, बापरे स्तन काढावे लागतील, मग स्तन काढले तर इतकं त्या बायांना न्यूनगंड वाटत असतो की आता माझे स्तन नाही म्हणजे मी बाईच नाही आहे. त्यामुळे बायांनो लक्षात घ्या की स्तन म्हणजेच तुम्ही आहात का, केवळ स्तन आहे म्हणूनच तुम्ही स्त्री आहात का? आणि एक स्तनाच काढला किंवा दोन्ही स्तनामध्ये गाठी आणि स्तन काढले
म्हणजे तुम्ही आता संपून गेलात का? त्याच्याने जर तुम्ही जगणार असाल, तुमचा उपचार होणार असेल, तर मग भीती कशाला पाहिजे? आणि ही गोष्ट प्रत्येक बाईने लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा स्तनामध्ये गाठ असते, डॉक्टर मंडळी आम्ही सांगतो की नाही भाऊ, या गाठीची तपासणी केली पाहिजे, ही गाठ काढायला पाहिजे, तर इतक्या बाया घाबरतात की बापरे, नाही 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 नाही, गाठ नाही काढायची. पण लक्षात घ्या की गाठ काढून तपासणी करणं हे अतिशय योग्य पद्धत आहे. आणि पुष्कळदा जेव्हा स्तनामध्ये ज्या गाठी असतात, 10 गाठींपैकी फक्त एकच गाठ कॅन्सरची असते, आणि त्यामुळे ते गाठ काढून तपासणी करणं किंवा FNSC त्याच्यातनं सुईद्वारे पाणी काढून तपासणी करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. कारण कॅन्सर जर निघाला, ताबडतोब उपचार करता येऊ शकतो, आणि कॅन्सर जर नसेल तर तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये निश्चिंत राहता येऊ शकतं. नाही तर सतत डोक्यावरती टांगती तलवार असते की मला कॅन्सर तर नाही होणार, मला कॅन्सर तर नाही होणार. आणि मी बघते की अनेक बायांमध्ये कॅन्सर फोबिया, मला कॅन्सर तर नाही झाला, ही भीती त्यांच्यामध्ये असते. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.